संजय राऊत यांचा जामीन आता मंजूर झालेला आहे त्यांना कोर्टामध्ये आज हजर करण्यात आला आणि त्यानंतर हा जामीन त्यांना मंजूर करण्यात आलेला आहे तब्बल दिवसांनी संजय राऊत हे आता बाहेर येणार संजय राऊत यांना जामीन मंजूर झालेला आहे पत्राचाळ घोटाळा प्रकरणामध्ये संजय राऊत यांना अगदी काही मिनिटांपूर्वीच कोर्टामध्ये हजर केलं गेलं त्यानंतर युक्तिवाद झाला आणि त्यानंतर कोर्टानं त्यांचा जामीन मंजूर केलेला आहे गणेश ठाकूर या संदर्भातले अपडेट देतील गणेश अत्यंत मोठी अपडेट आहे संजय राऊत यांना जामीन मिळाला आहे आणि पी एम एल ए कोर्टानं जस्टिस देशपांडे यांनी हा जामीन मंजूर केला आहे जे आता माझे सहकारी सूरज ओझा आणि अमय राणे बाहेर माहिती देत आहेत ती अशी आहे की विशेष पी एम एल ए कोर्टानं संजय राऊत आणि प्रवीण राऊत या दोघांना पत्राचा या घोटाळ्यासंदर्भात जामीन दिलेला आहे ईडीसाठी हा मोठा झटका आहे कारण ईडीनं एक स्ट्रॉंग केस समोर करण्याचा प्रयत्न केला होता कोर्टामध्ये या बेलच्या युक्तिवादाच्या वेळेस ईडीकडून जे वकील होते त्यांनी जबरदस्त युक्तिवाद केला आणि त्यामध्ये कशाप्रकारे मनी लॉन्ड्रिंग केली गेली असा आरोप केला गेला आणि मनी साठी संजय राऊत यांना मुख्यत्व त्यांच्या सांगण्यावरून प्रवीण राऊत सगळं करत होते असे मोठे आरोप केले होते पण ते आरोप कोर्टानं ना मान्य नाही केलं असंच आपण म्हणू शकतो आणि म्हणूनच हा जामीन मिळाला यान आहे यानंतर ईडी पुढचं पाऊल काय उचलते पण माहीत नाही मोठ्या संख्येत इथं सर्व शिवसैनिक जमले आहेत कोर्टाच्या परिसरामध्ये मोठ्या संख्येत कार्यकर्ते जमले आहेत कोर्टामध्ये आपण पाहिलं तर त्यांचे दोन्ही भाऊ सुनील राऊत आणि बंधू हे दोघे तिथं होते त्यांची मुलगी पूर्वशी त्यांचे जावई आणि इतर सहकारी कोर्टामध्ये उपस्थित होते शिवसेनेसाठी उद्धव ठाकरे गटासाठी हा मोठा दिलासा आहे संजय राऊतांसाठी मोठा दिलासा आहे आणि आता बेलसाठी काय करणार